वेलकम टू एसके एज्युकेशन माय नेम इज सचिन कुमार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅराजंबलचे महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स बघणार आहोत ही सर्व प्रश्न पॅराजंबलचे आहेत हे सर्व प्रश्न यापूर्वी जे आय टी आय इन्स्ट्रक्टरची परीक्षा टी सी एस पॅटर्ननुसार झाली होती त्यामध्ये विचारलेले हे सर्व प्रश्न आहे टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये दोन महत्त्वाच्या बाबी कंपल्सरी असतात एक टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये पॅराजम्बलचे क्वेश्चन्स कंपल्सरी विचारले जातात आणि दोन टी सी पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये व्होकॅबलरी म्हणजे सनॉनिम्स वर कंपल्सरी प्रश्न विचारले जातात त्यामुळे पॅराजम्बलचा अभ्यास होणं सर्व विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचं आहे पॅराजम्बल हा फक्त टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नचा भाग आहे हा एम पी एस सीचा भाग नाही त्यामुळे काही विद्यार्थी एम पी एस सीच्या तयारीप्रमाणे ची करता है, चा नहीं है। टी सी एस पॅटर्नची तयारी करत आहेत परंतु तसं करायचं नाही आहे टी सी एसचा वेगळा पॅटर्न आहे हे काही पॉइंट्सला फोकस करून चालतात ज्याप्रमाणे पॅराजम्बलचे प्रश्न विचारतात सेनॉनिम्सचे प्रश्न विचारतात अँटॉनिमचे प्रश्न विचारतात सो टी सी एस पॅटर्न थोडा वेगळा आहे टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये वेगळ्या पॉईंट्सला फोकस केला जातो एम पी एस सी नुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये क्लॉज कंडिशनल सेंटेन्सेस टेन्सेस या पॉइंट्सला जास्त फोकस केला जातो सो so, टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांची जर आपण तयारी करत असणार तर पॅराजम्बल आपल्याला येणं फार महत्त्वाचं आहे पॅराजम्बल सोडवताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे पॅराजम्बल पूर्ण रीड करायचा नसतो कधी कधी पूर्ण पॅराजम्बल रीड करण्याच्या आधीच आपल्याला आपली उत्तरं मिळालेली असतात पॅराजंबल म्हणजे काय आपल्याला या प्रकारे चार सेंटेन्सेस दिले जातील त्यांचा सिक्वेन्स चुकवलेला असतो या चुकवलेल्या सिक्वेन्सलाच आपल्याला एका करेक्ट ऑर्डरमध्ये किंवा करेक्ट सिक्वेन्समध्ये लावायचं असतं त्यासाठी आपल्याकडे काही ऑप्शन्स असतात तर जेव्हा जेव्हा आपल्याला पॅराजंबलचे क्वेश्चन्स सोडवायचे असतात तेव्हा तेव्हा आपल्याला फक्त हे बघायचं आहे की वाक्याची सुरुवात जी आहे ती कशा पद्धतीने आहे आणि दुसरं आपल्याला बघायचं आहे की ऑप्शन्स काही ऑप्शन्स जी आहेत ती आपल्याला एलिमिनेट करता येतात पॅराजंबलच्या क्वेश्चन्स मध्ये म्हणून अशी कोणकोणती ऑप्शन्स आहेत की जे आपण एलिमिनेट करू शकतो ते देखील आपल्याला बघायचं आहे फॉर एक्झाम्पल हा जो प्रश्न विचारलेला आहे रिसेंटली आय टी आय इन्स्ट्रक्टर महाराष्ट्रात झालेली ही परीक्षा आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार बावीस रोजी जो पेपर झाला होता आय टी आय इन्स्ट्रक्टर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर सकाळी नऊ वाजेच्या शिफ्ट मध्ये त्यामध्ये विचारलेला हा एक पॅराजंबलचा प्रश्न आहे हा आपण सोडवून पाहणार आहोत आहे द रॉ मटेरियल्स युज इन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग मेनली इन्क्लूड लाइमस्टोन अँड क्लेज सो या ठिकाणी बघा वाक्याची सुरुवात कशी झालेली आहे द रॉ मटेरियल्स यूज्ड इन सिमेंट सिमेंट बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल यूज होतं ते आता बघा या ठिकाणी द रॉ मटेरियल युज्ड इन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग असं म्हटलेलं आहे की सिने सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही रॉ मटेरियल जे आहे ते यूज केलं जातं मग हे कोणतं रॉ मटेरियल आहे कशाचं रॉ मटेरियल आहे हे आपल्याला व्यवस्थित माहिती नाही आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की हे आपलं पहिलं सेंटेन्स होईल तर हे जे सेंटेन्स असेल हे सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही आता जर पहिलं सेंटेन्स आपलं पी होणार नाही तर अशा परिस्थितीत आपल्याला ऑप्शनकडे जायचं आहे आणि ज्या ऑप्शनची सुरुवात पी ने होत असेल त्या ऑप्शनला एलिमिनेट करायचं आहे त्या ऑप्शन्सला डिलीट करायचं आहे पहिल्या ऑप्शनची सुरुवात एसने दुसऱ्या ऑप्शनची सुरुवात पीने सो पीने सुरू होणारं कधीही आपलं पहिलं वाक्य असणार नाही म्हणून ऑप्शन दोनही आपलं करेक्ट उत्तर होणार नाही त्यानंतर इथे एसने सुरुवात आहे इथे एसने सुरुवात आहे आणि इथे एसने सुरुवात आहे म्हणजे ऑप्शन्सवरनं आपल्याला एक निश्चितपणे कळत आहे की आपल्या वाक्याची सुरुवात ही एस करणार आहे मग आपल्याला सरळ सर जायचं आहे वाक्य करे, हे जे वाक्य असणार आहे हे आपलं पहिलं वाक्य असणार आहे मग हे वाक्य काय आहे हे रीड करायचं आहे द सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जे सिमेंट मॅन्युफॅक्चर करण्याची प्रोसेस आहे स्टार्ट फ्रॉम द मायनिंग ऑफ रॉ मटेरियल्स याची सुरुवात कुठून होते तर जे रॉ मटेरियल्स आहे त्याच्या मायनिंग पासून याची सुरुवात होते म्हणजे हे आपलं पहिलं सेंटेन्स आहे आणि हे जे सेंटेन्स आपण वाचलं होतं पी या सेंटेन्स पी मध्ये आपण बघू शकतोय की या ठिकाणी रॉ मटेरियल्स बद्दल पुढे जास्त माहिती दिलेली आहे म्हणजे इथे सांगितलेलं आहे की सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये रॉ मटेरियल्सच जे मायनिंग आहे त्याची प्रोसेस पासून सुरुवात होते आणि इथे पुढे सांगितलेलं आहे रॉ मटेरियल्स म्हणजे आता इतकं निश्चित करते आहे आप आपल्याला की सेंटेन्स एस नंतर सेंटेन्स पी हेच येणार कारण सेंटेन्स पी मध्येच आपल्याला रॉ मटेरियल्स पाहायला मिळते आहे बाकी कोणत्याही सेंटेन्स मध्ये बघा आपल्याला रॉ मटेरियल्स बघायला मिळत नाहीये आणि त्यामुळे सेंटेन्स एस नंतर लगेचच सेंटेन्स पी येणार आहे मग असं ऑप्शन शोधा की जिथे सेंटेन्स एस नंतर लगेचच पी घेतलेलं आहे जर पहिलं ऑप्शन मध्ये आपण पाहिलं तर लगेचच क्यू घेतलेला आहे सो हे आपलं उत्तर होणार नाही हे ऑप्शन एलिमिनेट झालं इथे जर पाहिलं ऑप्शन तीन मध्ये तर एस नंतर लगेचच पी आहे आणि एस ऑप्शन चार मध्ये एस नंतर लगेचच किंवा आहे सो हे ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही मग अशा परिस्थितीत आपल्याकडे फक्त एकच पर्याय शिल्लक राहत आहे तो आहे ऑप्शन क्रमांक तीन आणि हाच क्रम जो आहे तो आपला योग्य असणार आहे जर तुम्ही व्यवस्थित एस पी क्यू आर चा सिक्वेन्स लावून पाहिला तर आपल्याला पूर्ण सिक्वेन्स जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे झालेला दिसेल सो राइट ऑप्शन इज ऑप्शन नंबर थ्री सो so, right so, पूर्ण आपल्याला वाचायचं नाहीये कधी कधी असं होईल की आपल्याला ऑप्शननेच जावं लागेल कधी कधी असं होईल की काही सेंटेन्सेस ॲटोमॅटिकली आपली पहिली सेंटेन्स होऊ शकत नाही पहिली सेंटेन्सेस कोणकोणती सेंटेन्सेस होऊ शकत नाही हे यापूर्वी पाच भागांमध्ये मी खूप वेळेस स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आप हे महत्त्वाचं आहे की सेंटेन्स कोणतं आपलं पहिलं होऊ शकत नाही हे आपण ऑप्शनवरनं देखील शोधू शकतो यानंतर याच परीक्षेमध्ये आपल्याला दुसरा जो पॅराजंबलचा प्रश्न विचारलेला आहे तो आहे ए बी सी डी चार सेंटेंसेस आहेत यांना आपल्याला करेक्ट ऑर्डरमध्ये यूज करायचा आहे करेक्ट ऑर्डरमध्ये आणायचं आहे पहिलं वाक्य आहे कम्युट लेंथ अँड विथ मेजर्स ऑफ सोशल कॅपिटल इथनं कटतंय की हे पहिलं सेंटेन्स अजिबात होणार नाही कारण कम्युट लेंथ आहे कॉमा अँड विथ मेजर्स ऑफ सोशल कॅपिटल म्हणजे कशाचाही थांगपत्ता लागत नाहीये त्यामुळे इथून आपल्याला क्लिअरली कळतंय की दिस कॅन नॉट बी द फर्स्ट सेंटेन्स सो so, पहिलं सेंटेन्स ए हे सेंटेन्स होणार नाही मग आपल्याला काय करायचं आहे की असं ऑप्शन शोधायचं की ज्या ऑप्शनची सुरुवात ए ने होईल इथे ऑप्शनची सुरुवात बी ने इथे बी ने इथे सी ने आणि इथे बी ने होत आहे क्लिअरली कळतंय की सेंटेन्स ए आपली सुरुवात करू शकत नाही परंतु ऑप्शन्सवरनं आपल्याला काय कळतंय वरनं आपल्याला कळतंय की एकतर वाक्याची सुरुवात बी करणार किंवा वाक्याची सुरुवात सी करणार एकतर वाक्याची सुरुवात बी ने होईल किंवा वाक्याची सुरुवात सी ने होईल मग या ठिकाणी बघा एक तर बी हे वाक्य पहिलं वाक्य होईल किंवा सी हे वाक्य पहिलं वाक्य होईल मग आपण दोन्ही वाक्य रीड करूया कार बुलिंग इज सिग्निफिकेंटली कोरिलेटेड विथ हे बी वाक्य आहे ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट कॉमा इनक्लुडिंग फ्युअल येथे जर आपण बी आणि सी मध्ये कम्पॅरिझन केलं तर बी हे पहिलं सेंटेन्स होण्याची शक्यता आहे परंतु सी हे कोणत्याच अँगलने पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही आणि म्हणून आपण काय म्हणणार की सेंटेन्स बी जे आहे हे सेंटेन्स बी आपलं या ठिकाणी पहिलं सेंटेन्स होणार मग सेंटेन्स बी जर आपलं पहिलं सेंटेन्स असेल तर जिथे ऑप्शनमध्ये सेंटेन्स सीने सुरू झा जा, सुरुवात झालेली आहे ते ऑप्शन आधी एलिमिनेट करा म्हणजे हे ऑप्शन ने सुरू होत आहे सो याला आधी एलिमिनेट करावं लागेल कोणत्याही परिस्थितीत ऑप्शन तीन हे आता आपलं उत्तर होणार नाही मग आता आपण बघूया कार पुलिंग इज सिग्निफिकेंटली को रिलेटेड विथ कार पुलिंग जी आहे ती सिग्निफिकेंटली को रिलेटेड विथ ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट इन्क्ल्युडिंग फ्युएल प्राइजेस अँड कम्युट लेंथ अँड विथ मेजर ऑफ सोशल कॅपिटल सो so, आता जर आपण पाहिलं तर कारपुलिंग नंतर एकतर सेंटेन्स सी बरोबर होऊ शकतं किंवा सेंटेन्स ए बरोबर होऊ शकतं पुलिंग इज सिग्निफिकेंटली कोरिलेटेड नंतर विथ हा शब्द आहे आणि विथ या शब्दानंतर एकतर नाऊन येणार किंवा या ठिकाणी एक्झॅक्टिव्ह येणार सो so, बघा हे कम्युट लेंथ आहे आणि या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट आहे सो ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे हे एक या ठिकाणी कंपाऊंड नाऊन म्हणून वर्क करत आहे तर कम्युट जो आहे तो या ठिकाणी एक फर्ब म्हणून काम करतोय म्हणून या ठिकाणी विथ नंतर आपल्याला नाऊन म्हणून ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट घ्यावं लागेल म्हणजे बी नंतर जे, जे दुसरं वाक्य होईल ते कोणतं वाक्य होईल सी हे वाक्य होईल मग पहिलं वाक्य जर बी असेल तर लगेचच दुसरं वाक्य काय मिळायला पाहिजे सी मिळायला पाहिजे असं ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे जर आपण पहिलं ऑप्शन शोधलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये बी नंतर सी आहे बरोबर आहे परंतु दुसऱ्या ऑप्शनमध्ये बी नंतर लगेचच ए आहे म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये देखील बी नंतर लगेचच डी आहे हे देखील आपलं उत्तर होणार नाही मग अशा परिस्थितीत आपल्याकडे फक्त एक पर्याय शिल्लक राहिला ऑप्शन क्रमांक एक आणि हेच आपलं या ठिकाणी करेक्ट ऑर्डर असणार आहे ऑप्शन एक या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर करेक्ट ऑप्शन असणार आहे सो बघा कार पुलिंग इज सिग्निफिकेंटली को रिलेटेड विथ नंतर ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट जे आहे ते नाऊन आहे म्हणून आपण विथ नंतर हे घेतलेलं आहे इन्क्लुडिंग फ्ल्युअर प्राइसेस अँड कम्युट लेन अँड विथ मेजर्स ऑफ सोशल कॅपिटल आणि त्यानंतर इथे म्हटलेलं आहे सच सचएस टाईम स्पेंड विथ अदर्स सो so, हा सच ॲज जो आहे हा सच ॲज इथे मध्ये कुठेच येऊ शकत नाही एबीसी मध्ये तो सर्वात शेवटी येणार म्हणून शेवटचं वाक्य डी असलं पाहिजे बघा ऑप्शन एक मध्ये शेवटचं वाक्य डी आहे म्हणून पहिलं ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन आहे सो so, ही सर्व टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेली प्रश्न आहे या प्रश्नांना सोडवत असताना आपल्याला प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर करायचा आहे आपल्याला थोडंसं लॉजिक लावायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जे आहे ते मिळणार आहे पॅराजंबलच्या प्रश्नांना घाबरून जाण्याची अजिबात गरज नाहीये मी या ठिकाणी आपल्या सर्वांना घाबरवत देखील नाहीये मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय की मित्रांनो पॅराजंबलची प्रॅक्टिस करून जायचं आहे जर पेपर टी सी एस पॅटर्ननुसार होणार आहे एकतर परीक्षा चार वर्षातनं एकदा होते आणि त्यातही तुम्ही एम पी एस सीच्या पॅटर्ननुसार टी सी एसची परीक्षा द्यायला जाणार तर मग तिथे तुम्हाला क्लीन बोल्ड तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो सो so, हा प्रॉब्लेम येता कामा नये म्हणून थोडेफार पॅराजम्बलची प्रॅक्टिस करून जायचं आहे थोडेफार म्हणजे काय आय टी आय इन्स्ट्रक्टरचे जे आठ पेपर्स आहेत ती पीडब्ल्यूडीचे जे आठ पेपर्स आहेत ती आणि म्हाडाचे जी एकोणीस पेपर्स आहेत ती एवढ्या पेपर्समध्ये आलेल्या पॅराजम्बलच्या असो पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन this स्टॉल construction was completed on 20th July 1786 सिक्स हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन कधी झालेलं आहे तर वीस जुलै सतराशे शहाऐंशी मध्ये झालेलं आहे आता जर आपण या वाक्याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्या एक लक्षात येते की इथे दिस हा शब्द लिहिलेला आहे आणि दिस स्टॉल कन्स्ट्रक्शन म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे दिस टॉल कन्स्ट्रक्शन म्हटलेलं आहे की हे उंच कन्स्ट्रक्शन किंवा हे उंच बांधकाम जे आहे हे कधी कंप्लीट झालं हे सतराशे शहाऐंशी मध्ये कम्प्लीट झालेलं आहे मग कोणतं कन्स्ट्रक्शन इथून आपल्याला क्लिअरली माहिती मिळत नाही म्हणून सेंटेन्स ए आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही बघा असं ऑप्शन शोधा की जिथे सेंटेन्स ए ने सुरुवात होत असेल त्याला आधी एलिमिनेट करा इथे बघा ऑप्शन टू जे आहे त्याची सुरुवात ए ने होत आहे आणि म्हणून ऑप्शन टू जे आहे हे आपलं कधीही उत्तर होऊ शकत नाही आता क्लोजली आपण जर आपल्या ऑप्शन्सला चेक केलं तर बघा याची सुरुवात सी ने होत आहे याची सुरुवात बी ने होत आहे आणि याची सुरुवात डी ने होत आहे म्हणजे सी ही चेक करावं लागेल बी ही चेक करावं लागेल आणि डी ही चेक करावं लागेल येथे बघा द बिहाईव्ह शेप्ड स्ट्रक्चर बिहाईव्ह म्हणजे मधमाशांचं जे पोळं असतं त्या आकाराचं सो द बिहाईव्ह शेप्ड स्ट्रक्चर वॉज डिझाईन्ड बाय कॅप्टन जॉन गर्स्टिन ऑफ द बेंगॉल इंजिनियर्स सो so, हे सेंटेन्स जे आहे हे एक इंट्रोडक्टरी सेंटेन्स आहे की द बिहाईव्ह शेप्ड स्ट्रक्चर म्हणजे मधमाशांच्या पोळ्याच्या आकाराप्रमाणे जे स्ट्रक्चर आहे व डिझाईन्ड बाय हे कोणाद्वारा डिझाईन करण्यात आलं तर हे कॅप्टन जॉन गर्स्टीन यांच्याद्वारा डिझाईन करण्यात आलं असं म्हटलेलं आहे सो सेंटेन्स बी जे आहे हे सेंटेन्स बी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं आणखी पुढची सेंटेन्सेस जी आहेत तीही आपल्याला चेक करायची आहे इट इज पिलर लेस विथ आता बघा या ठिकाणी इट इज पिलरलेस म्हटलेलं आहे हे इट इज कशासाठी वापरलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी क्लिअरली कळत नाही आणि जरी कळत असलं तरी इट इजने आपलं पहिलं वाक्य सुरू होऊ शकत नाही म्हणून सेंटेन्स सी कॅन नॉट बी द फर्स्ट सेंटेन्स म्हणून ऑप्शन असे कॅन्सल करायचे की जे सीने सुरू होणार ऑप्शन एक कॅन्सल झालं दोन ऑलरेडीच कॅन्सल झालेलं होतं त्यानंतर द बिल्डिंग हॅज अ हाईट ऑफ ट्वेंटी नाईन मीटर्स बिल्डिंगला कशी हाईट आहे बिल्डिंगची ट्वेंटी नाईन मीटर्स हाईट आहे परंतु कोणती बिल्डिंग कुठली बिल्डिंग याबद्दल आपल्याला सुरुवातीच्या पहिल्याच सेंटेन्समध्ये जे सांगणं आहे ते आपण व्यवस्थित क्लिअरली मेसेज कळवू शकत नाही म्हणून सेंटेन्स डी सुद्धा पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे की असं ऑप्शन एलिमिनेट करायचं आहे ज्याची सुरुवात डीने होणार चौथ्या ऑप्शनची सुरुवात डीने झाली होती म्हणून ऑप्शन एक कॅन्सल झालं ऑप्शन दोन कॅन्सल झालं ऑप्शन चार कॅन्सल झालं एकच ऑप्शन शिल्लक राहील ऑप्शन तीन आणि बी सी डी ए हा जो क्रम आहे हाच क्रम आपला या ठिकाणी कसा होणार आहे अगदी योग्य होणार आहे हाच क्रम आपल्यासाठी कसा असेल योग्य असेल तुम्ही जुळवून देखील पाहू शकतात तर बी सी डी ए हाच सर्वात योग्य क्रम असेल रादर दॅन सी ए डी बी ए बी सी डी आर डी बी एस सी हे सर्व क्रम चुकीचे आहेत केवळ आणि केवळ ऑप्शन मध्ये दिलेला जो क्रम आहे तो अगदी बरोबर आहे सो या पद्धतीने ऑप्शन्स एलिमिनेट करून आणि कोणकोणते कौन सेंटेंसेस पहिली सेंटेन्सेस होऊ शकत नाही याचा आधार घेऊन आपण आपल्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार डाईस आफ्टर डाईस दॅट युधिष्ठिर लॉस्ट हिज एंटायर वॉज कास्ट विथ द रिझल्ट द्रौपदी ॲज वेल किंगडम अँड हिज वाइफ हा एक महाभारताचं एक उदाहरण आहे त्याबद्दल एक पॅराजंबल आपल्याला दिलेला आहे इथे एक वैशिष्ट्य असं आहे की डाईस आफ्टर डाईस ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे पहिलं सेंटेन्स जे आहे ते पहिलं सेंटेन्स ऑलरेडी गिवन आहे पहिलं सेंटेन्स ऑलरेडी देण्यात आलेलं आहे आपल्याला या सेंटेन्सला कनेक्टेड दुसरं सेंटेन्स बघायचं आहे म्हणजे डाईस आफ्टर डाईस नंतर एस बरोबर कनेक्ट होईल टी बरोबर कनेक्ट होईल यू बरोबर कनेक्ट होईल की व्ही बरोबर कनेक्ट होईल हे आपल्याला पाहायचं आहे मग बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे डाईस आफ्टर डाईस जेव्हा डाईस आफ्टर डाईस असं असेल पेज आफ्टर पेज असं असेल किंवा पेज बाय पेज असेल बुक बाय बुक असेल सिटी बाय सिटी असेल याला आपण संपूर्ण नाऊन कन्सिडर करतो याला आपण संपूर्ण नाऊन कन्सिडर करतो म्हणजे हा एक सब्जेक्ट होईल जर डाईस आफ्टर डाईसने आपल्या वाक्याची सुरुवात झालेली आहे तर याला आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे वाक्याचा सब्जेक्ट म्हणून कन्सिडर करायचा आहे आणि जर वाक्याचा सब्जेक्ट डाईस आफ्टर डाईस असेल तर याच्यानंतर आपल्याला वर्बची आवश्यकता लागते लागणार आहे व्हर्बची गरज पडणार आहे डाईस म्हणजे पासा सर्वांना माहिती असेल महाभारतामध्ये जो पासा खेळला जायचा महाभारतामध्ये जो डाईस खेळला जायचा तो डाईस हा डाईस आहे सो यानंतर आपल्याला असं वाक्य शोधायचं आहे की जिथे व्हर्बने सुरुवात झालेली असेल हा व्हर्ब आहे का नाही वॉज हा व्हर्ब आहे का ऑब्व्हियसली व्हर्ब आहे म्हणजेच डाईस आफ्टर डाईस नंतर आपल्याला कोणतं सेंटेन्स जोडायचं आहे टी हे सेंटेन्स जोडायचं आहे म्हणजे आपल्या वाक्याची किंवा आपल्या ऑप्शनची सुरुवात टीने व्हायला पाहिजे पहिल्या ऑप्शनची सुरुवात एसने झाली हे आपलं कदापिही उत्तर होणार नाही दुसऱ्या वाक्याची सुरुवात टीने झाली हे आपलं उत्तर होऊ शकतं तिसऱ्या वाक्याची सुरुवात व्ही ने झाली हे आपलं उत्तर होणार नाही चौथ्या वाक्याची सुरुवात टीने झालेली आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की दोन किंवा चार यापैकी कोणतंही एक ऑप्शन आपलं बरोबर असेल मग बघा डाय डाईव वॉज कास्ट विथ द रिझल्ट हा जो टी सेंटेन्स आहे हा टी सेंटेन्स या ठिकाणी आलेला आहे आणि शेवटचा शब्द जो आहे तो आहे रिझल्ट रिझल्ट म्हणजे काय परिणाम रिझल्ट म्हणजे काय निकाल तर याचा काहीतरी निकाल आहे डाईस आफ्टर डाईस वॉज कास्ट म्हणजे डाईस नंतर डाईस फेकला गेला विथ द रिझल्ट आणि त्याच्यातनं एक परिणाम आला त्याच्यातनं काय परिणाम आलेला आहे तर बघा रिझल्ट नंतर जर आपण पाहिलं तर डायरेक्ट द्रौपदी आपण घेऊ शकत नाही आणि डायरेक्ट किंगडम नाऊन आपण घेऊ शकत नाही तर रिझल्ट नंतर आपल्याला दॅट हा शब्द घ्यावा लागतो किंवा रिझन असेल तर वाय हा शब्द घ्यावा लागतो या ठिकाणी बघा दॅट हा शब्द आहे म्हणजे इतकं निश्चित आहे की पहिलं वाक्य म्हणजे डाईस आफ्टर डाईस नंतर पहिलं वाक्य हे टी होणार परंतु दुसरं वाक्य जे आहे ते होणार एस म्हणून आता पुन्हा ऑप्शनकडे जायचं आणि टी नंतर कोणत्या ऑप्शनमध्ये एस आहे ते शोधायचं हो टी नंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला एस पाहायला मिळतोय टी नंतर चौथ्या ऑप्शनमध्ये देखील आपल्याला एस पाहायला मिळतोय म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला पूर्ण सेंटेन्सेस चेक करावे लागतील डाईस आफ्टर डायूस डायस नंतर डायूस फेकला गेला विथ द रिझल्ट आणि त्याचा परिणाम आला दॅट युधिष्ठिरा लॉस्ट हिज एंटायर कारण युधिष्ठिरने त्याचं पूर्ण युधिष्ठरने त्याचं पूर्ण गमवलेलं आहे लॉस्ट हिज एंटायर एंटायर म्हणजे त्याच्याकडे जे काही संपूर्ण असेल ते मग एंटायर द्रौपदी गमवलेली आहे की एंटायर किंगडम की एंटायर राज्य गमवलेलं आहे तर या ठिकाणी आता सर्वांना कळत असेल की लॉस्ट हिज एंटायर नंतर काय येणार वी हे सेंटेन्स येणार किंगडम हे सेंटेन्स येणार किंगडम अँड हेज वाईफ आणि हेज वाईफ नंतर या ठिकाणी द्रौपदी जे आहे हे द्रौपदी आणि पुढे वेल येईल म्हणजेच तिसर सेंटेन्स होणार व्ही आणि चौथं सेंटेन्स होणार सो आपला क्रम कसा असला पाहिजे टी एस व्ही यू टी एस व्ही यू हा यू व्ही आहे सो हे कॅन्सल टी एस व्ही यू ऑप्शन फोर जे आहे हे ऑप्शन फोर या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होणार आहे तर हा अगदी सोप्या पद्धतीचा जो पॅराजंबल आहे तो आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला होता पॅराजंबल सोपा होता म्हणून क्लोजली ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याला देण्यात आलेली होती परंतु हा पॅराजंबल तर सर्वांनाच सोडवता येईल इतकी माझी खात्री आहे यानंतर घेऊया पुढचा प्रश्न इन दोज डेज ऑफ चाइल्डहूड बालपणीच्या त्या दिवसांमध्ये आय हॅड नो एन्झायटीज तेव्हा मला कुठलीही चिंता नव्हती बालपणींच्या त्या दिवसांमध्ये मला कुठलीही चिंता नव्हती हे सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का तर कदाचित होऊ शकतं आणखी पुढचे सेंटेन्सेस आपण चेक करूया चाल्डहूड इज गॉन अँड गॉन फॉर एवर जे बालपण आहे ते कायमचं गेलेलं आहे हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का तर हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही हे सेंटेन्स शेवटचं सेंटेन्स होऊ शकतं पुढे बघा बटने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होईल का जे वाक्य बटने सुरू होतात ते आपली पहिली सेंटेन्स कोणत्याही परिस्थितीत नसतात म्हणजे सेंटेन्स सी कॅन नॉट बी द फर्स्ट सेंटेन्स म्हणून पहिलं ऑप्शन जे सीने सुरू होत आहे हे आपलं कोणत्याही परिस्थितीत उत्तर होणार नाही त्यानंतर बघा आय हॅड द फ्रीडम टू मूव्ह एनिवेअर माझ्याकडे फ्रीडम होतं किंवा मला स्वातंत्र्य होतं कुठेही फिरण्याचं परंतु कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य जे मला होतं ते केव्हा होतं कशा परिस्थितीत होतं हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर करता येत नाही आहे आणि हे आपलं पहिलं सेंटेन्स त्या पद्धतीने होऊ शकत नाही म्हणून सेंटेन्स डी जे आहे ते आपलं पहिलं सेंटेन्स जर होणार नाही तर तिसऱ्या ऑप्शनची सुरुवात डीने होत आहे हे आपलं पहिलं वाक्य किंवा हे आपलं करेक्ट ऑप्शन होऊ शकत नाही अशा परिस्थितीत एकतर आपल्या वाक्याची सुरुवात एने होणार किंवा आपल्या वाक्याची सुरुवात बी ने होणार ज्याप्रमाणे चाइल्डहुड इज गॉन अँड गॉन फॉर एव्हर असं म्हटलेलं आहे की ते कायमचं बालपण आता निघून गेलेलं आहे तर हे शेवटचं सेंटेन्स होईल आणि हे जर शेवटचं सेंटेन्स होईल तर मग पहिलं सेंटेन्स ए हेच होईल मग बीने आपल्या वाक्याची किंवा ऑप्शनची सुरुवात होऊ शकत नाही म्हणून ऑप्शन चार कॅन्सल होईल या ठिकाणी आपल्याकडे एक पर्याय शिल्लक राहिला ऑप्शन टू डी सी बी हा जो क्रम आहे हा क्रम बरोबर होईल मग आपण बघू शकतो बघा एन दोज डेज ऑफ चाईल्डहूड बालपणीच्या त्या दिवसांमध्ये आय हॅड नो एन्झायटीज मला कोणत्याही प्रकारची चिंता जी होती ती नव्हती त्यानंतर यांचं म्हणणं आहे की सेंटेन्स डी घ्या आय हॅड द फ्रीडम टू मू मूव एनिवेअर मला कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य केव्हा जेव्हा मी लहान होतो बालपणीच्या दिवसांमध्ये त्यानंतर म्हणत आहे की सेंटेन्स सी घ्या बट दोज डेज आर नो no मर परंतु ते दिवस आता राहिलेले नाहीत आणि शेवटचं सेंटेन्स आहे बी सो चाइल्डहुड इज गॉन अँड गॉन फॉर आता हे बालपण कायमचं निघून गेलेलं आहे आणि या पद्धतीने ए डी सी बी हा क्रम जो आहे हा आपल्यासाठी अगदी योग्य असणार आहे आणि यानंतर घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे द पोस्ट मास्टर हॅज ड्युटीज फर्स्ट टू कप उल्हापूर इन द विलेज ऑफ आणि नंतर दिलेलं आहेत ऑप्शन्स या पॅरेजेंबलचं वैशिष्ट्य असं आहे की पहिलं वाक्य किंवा पहिलं सेंटेन्स आपल्याला ऑलरेडी गेवन आहे दिलेलं आहे मग बघा द पोस्ट मास्टर हा तर वाक्याचा सब्जेक्ट आहे मग वाक्याचा सब्जेक्ट जर असेल तर सब्जेक्ट नंतर काय मिळायला पाहिजे व्हर्ब मिळायला पाहिजे इथे हीच व्हर्ब आहे का या ठिकाणी फर्स्ट हा व्हर्ब आहे का ओलपूर हा व्हर्ब आहे का इन द विलेज ऑफ वर्ब आहे का नाही मग इथे बघा इथे मिळतोय आपल्याला टुकअप हा व्हर्ब कोणत्याही सेंटेन्समध्ये आपल्याला व्हर्ब मिळत नाही आहे केवळ आणि केवळ क्यू सेंटेन्समध्ये आपल्याला व्हर्ब मिळतोय त्याच्या आधी फर्स्ट हा शब्द लिहिलेला आहे की जो एक एक्झेक्टिव्ह म्हणून काम करतोय सो बघा द पोस्ट मास्टर फर्स्ट टूकअप म्हणजे या सेंटेन्स नंतर क्यू हे सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होईल क्यू हे सेंटेन्स काय होईल आपलं पहिले सेंटेन्स होईल त्यांनी काहीतरी घेतलेलं आहे काय घेतलेलं आहे त्यांनी उलपूर घेतलेला आहे की इन द विलेज ऑफ घेतलेला आहे की त्यांची ड्युटी घेतलेली आहे त्यांनी त्यांची ड्युटी घेतलेली आहे सो फर्स्ट टुकअप हिज ड्युटीज जे पोस्ट मास्टर आहे त्यांनी फर्स्ट टुकअप पहिल्यांदा काय घेतलेली आहे त्यांची ड्युटी घेतलेली आहे म्हणजे पहिलं वाक्य होणार क्यू आणि दुसरं वाक्य होणार पी असं ऑप्शन शोधा की जिथे क्यूने सुरुवात झालेली आहे इथे क्यूने सुरुवात झालेली आहे इथे क्यूने सुरुवात झालेली आहे जर पहिलं वाक्य क्यू आहे तर पहिलं वाक्य पी नाही म्हणून ऑप्शन एक कॅन्सल होणार आणि ऑप्शन चार आरने सुरू होत आहे म्हणून ते देखील कॅन्सल होणार केवळ ऑप्शन दोन आणि ऑप्शन तीनची सुरुवात क्यूने होत आहे क्यू नंतर लगेचच पुढचं सेंटेन्स कोणतं यायला पाहिजे पी हे सेंटेन्स यायला पाहिजे इथे एस हे सेंटेन्स आहे हे चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन टू कॅन्सल झालं इथे बघा पी हे सेंटेन्स लगेचच आहे म्हणून ऑप्शन तीन आपलं राईट ऑप्शन होणार त्यानंतर बघा इन द विलेज ऑफ हे आपलं तिसरं सेंटेन्स होईल आणि ओलपूर हे आपलं चौथं सेंटेन्स होईल म्हणजे पहिलं सेंटेन्स होईल क्यू दुसरं सेंटेन्स होईल पी तिसरं सेंटेन्स होईल एस तिसरं सेंटेन्स होईल एस आणि चौथं होईल आर सो ऑप्शन थ्री जे आहे ऑप्शन थ्री या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन आहे तर या पद्धतीने आय टी आय इन्स्ट्रक्टर या, या पेपरमध्ये जे पॅराजम्बलचे क्वेश्चन्स आलेले आहेत त्या क्वेश्चन्सचं अॅनालिसिस आपण या ठिकाणी केलेलं आहे हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला एक पॉझिटिव्ह पॉईंट जाणवलेला असेल की व्यवस्थित ऑब्झर्व जर आपण सेंटेन्सेसला आणि ऑप्शन्सला केलं तर पॅराजंबलची क्वेश्चन्स आपण सोडवू शकतो पॅराजम्बलच्या क्वेश्चन्सला घाबरण्याचं अजिबात कारण नाही पॅराजम्बलच्या काही प्रश्नांची जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर पॅराजम्बलच्या प्रश्नांचे पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळतील आणि पुन्हा एकदा सांगतो की पॅराजंबलच्या क्वेश्चन्सला अंडर एस्टिमेट करू नका पॅराजंबलच्या क्वेश्चन्सला घाबरू नका पॅराजंबलच्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करूनच टेसीएस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला जायचं आहे कारण टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये पॅराजंबल क्लोज टेस्ट वर कंपल्सरी प्रश्न विचारले जातात तसेच सेनॉनिम्स अँटॉनिम्स आणि वर देखील जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात सो या पॉइंट्सचा अभ्यास करून जाणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे अशा प्रकारच्या सर्व पॉइंट्सचा टी सी एस पॅटर्ननुसार अभ्यास करण्यासाठी आणि प्रत्येक टॉपिकवर जे टी सी एस पॅटर्न विचारले जातात अशा प्रत्येक टॉपिकवर चारशे ते पाचशे प्रश्नांचा सराव आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण करून घेत असतो हा एस के एज्युकेशन ॲपवर उपलब्ध आहे किंवा खाली दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करू शकतात आपलं बोलणं थेट माझ्याशी होईल आपण माझ्याशी बोलू शकतात किंवा आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे एस के एज्युकेशन ॲप डाउनलोड करू शकतात आणि तिथूनही या कोर्सबद्दलची माहिती घेऊ शकतात हा कोर्स सर्वांसाठी बेनिफिशियल आहे जे टी सी एस पॅटर्ननुसार येणाऱ्या सर्व परीक्षांची तयारी करत आहेत आणि इथून आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती पुरवत असतो की जिथे क्लोज टेस्टचे शंभर प्रश्नांची प्रॅक्टिस पॅराजम्बलच्या चार चारशे प्रश्नांची प्रॅक्टिस सनॉनिम्स अँटोनिम्सच्या फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड क्वेश्चन्सची प्रॅक्टिस एडियम्स अँड फ्रेझेसच्या एट हंड्रेड क्वेश्चनची प्रॅक्टिस ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रश्नांच्या चार चारशे प्रश्नांची प्रॅक्टिस सहाशे प्रश्न जवळपास आपण एरर डिटेक्शनवर घेतलेली आहे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे चारशे प्रश्न जे आहेत त्याची आपण प्रॅक्टिस केलेली आहे सो अशा पद्धतीने टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये जे जे पॉईंट्स आपल्याला विचारले जातात त्या त्या पॉईंट्सवर जवळपास चारशे ते पाचशे प्रश्नांची प्रॅक्टिस मी ऑलरेडी करून घेतलेली आहे आणि लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून एक्स्ट्रा प्रॅक्टिस देखील करून घेत आहे तर अशा या कोर्सची जर तुम्हाला ॲडव्हान्टेज घ्यायचं असेल फायदा घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करू शकतात क्लिक करून किंवा थेट माझ्याशी संपर्क करू शकतात थँक्यू सो मच टेक केअर बाय